नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय इंग्लिश बुक वन स्टँडर्ड वन युनिट फाय फाय पॉईंट टू वन अँड मेनी आज आपण एक आणि अनेक हा भाग शिकणार आहोत मुलांना कोणतीही वस्तू जेव्हा एक असते तेव्हा आपण त्याला एक वस्तू म्हणतो परंतु तीच वस्तू जर संख्येने वाढली तर ते त्याला आपण अनेक असं म्हणतो आता पाहूया बघाय हे एक फुग दिसतं आहे आपण त्यांना बोलताना कसं बोलणार एक फुगा म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणायचं वन बलून आता दुसऱ्या चित्रामध्ये बघा फुग्यांची संख्या वाढलेली आहे म्हणजे अनेक फुगे झालेले आहेत मग आता इंग्रजीमध्ये कसं बोलणार मेनी बलून्स एक असलं की वन बलून आणि जास्त असले की मेनी बलून्स आता पुढचं चित्र पाहूया बघा ह्या चित्रामध्ये एक पक्षी दिसतोय मग आपण काय म्हणणार वन बर्ड बर्ड म्हणजे पक्षी वन बर्ड आता दुसऱ्या चित्रामध्ये बघा तिथे पक्ष्यांची संख्या वाढलेली आहे मग इंग्रजीमध्ये कसं म्हणणार मेनी बर्ड्स मेनी बर्ड्स व्हेरी गुड आता तिसरं चित्र पाहूया काय दिसतं बरं अरे हो की ओळखलात तुम्ही हा छान पतंग मग एक पतंग असल्यावर आपण काय म्हणणार वन काइट आता पतंगाची संख्या वाढलेली आहे बघा मग काय बोलणार आपण Many kites. Very good. Now look at the picture and repeat after me. One balloon. Many balloons. One bird. Many birds. One kite. Many kites. Very nice. Now look at the picture. से विथ मी चित्र पहा आणि माझ्या पाठीमागे म्हणा अ ट्रेन हाऊ मेनी ट्रेन्स टू ट्रेन्स अ बोट हाऊ मेनी बोट्स थ्री बोट्स अ कार हाऊ मेनी कार्स फोर कार्स अप बायसिकल हाऊ मेनी बायसिकल्स फाय बायसिकल्स अशाच प्रकारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मोफत पाहण्यासाठी आमच्या उमेश खिराडे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद